ची भूमिका कायम ठेवली आहे आणि 12 तारखेला बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा करून टाकली आहे. शरद पवार आणि अजित पवारांवर त्यांनी जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी ग्रामीण दहशतवाद पसरवल्याचा आरोप केला. शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीचं टेन्शन वाढलेलं आहे. विजय शिवतारेंनी आता पुरंदरमधून चांगलाच शड्डू ठोकलाय. विजय शिवतारेंनी महत्वाची बैठक बोलावून कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही शिवतारे यांनी त्यांचा पवित्रा कायम ठेवला. आधी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, ती गेली, आता पवारांची कंपनी आली. शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस आहे. दोघांचा मला खात्मा करायचा अशा शब्दात शिवतारेंनी दोघांचा समाचार घेतला. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे. 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल. ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरसमज पसरवला जात असल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र मी असं कृत्य कधीच करणार नाही असं शिवतारेंनी स्पष्ट केलं. पवारांच्या विरोधातील निवडणूक जिंकण्यासाठीच लढत असल्याचं शिवतारेंनी सांगितलं. जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात, लोक दबून असतात तुमच्या सत्तेला, तुमच्या दहशतीला, आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे. मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आपण टेररिझम म्हणतो, दहशतवाद म्हणतो. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय. विजय शिवतारेंनी पहिल्या दिवसापासून अजित पवारांना विरोध केला आणि त्याची कारणं ही शिवतारेंनी वारंवार सांगितली. अनेकांना दुखावलेला आहे, हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय. मोदी साहेबांच्या इथे अडचण अशी झाली आहे, चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारते. ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. शरद पवार महाविकास आघाडी सोबत आहेत तर अजित पवार सत्ताधारी महायुती सोबत आहेत, त्यामुळे विजय शिवतारेंची एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधकांसोबत लढाई सुरू झाली आहे. शिवतारे बालिश वक्तव्य करतायत. एखादा दिवा विझण्यापूर्वी जसा फळफळ करतो तसा शिवतारेचा राजकीय अंत आता जवळ आला असं दिसतंय. शिवतारेच्या एकंदर बैठकीमध्ये कोणीही शिवतारेंचं समर्थन केलेलं नाही. तिथले 5-10% पोरं जर सोडली तर त्याला काय कोणी किंमत दिलेली नाही. विजय शिवतारे 12 तारखेला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. परिणामी बारामतीमध्ये विजय शिवतारे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता तिरंगी लढतीत कोणाचे 12 वाजणार हे 4 जूनला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.